by Satyam Developers. Bhumi Petnekar endorses this exclusive project at the heart of Khargar that enhances the living experience of the discerning Khargarite. Truly next level. पाच वर्षांपूर्वीचे प्रेम संबंध असून देखील पहिलीने प्रियकरा सोबत राहण्यास नकार दिला, त्यामुळे लॉज मध्ये बोलवून ज्योती तोडडमल हिची तिच्या प्रियकराने हत्या केली. महात्मा फुले पोलिसांनी 8 तासात आरोपीला भेटा ठोकल्यात. कल्याण पश्चिमेतील तृप्ती लॉज मध्ये ज्योती तोडडमल हिचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. आरोपी भूपेंद्र गिरीचा शोध सुरू झाला. भूपेंद्र आणि ज्योती शनिवारी 3 वाजता तृप्ती लॉज मध्ये आले होते. रविवारी सकाळी ज्योती हिचा गळा आवळून भूपेंद्र हा पसार झाला. लॉज मधील मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. तांत्रिक पद्धतीने तपास करून पोलिसांनी भूपेंद्र याचा पाठलाग सुरू केला. सोलापूर उस्मानाबाद हायवेवर तो एका ठिकाणी सापडला. तिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काल दिनांक 10/12/2023 रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रेल्वे स्टेशन परिसरात सुधांशू चेंबर्स येथील तृप्ती लॉज च्या रूम नंबर 111 एक महिलेचा 30 ते 35 वर्ष वयोगटाच्या महिलेचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये तो खून असल्याचा संशय येत होता. त्यावरून सर्वप्रथम तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. तिच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर तो खून असल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून खुनाचा गुन्हा महात्मा फुले पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने भूपेंद्र गिरी या इस्माला उस्मानाबाद येथून पोलीस पथकाने अटक केलेला आहे. सध्या तो माननीय न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 16/12/2023 पोलीस कस्टडीत आहे. नक्की कारण काय होतं? त्याच्या मृत्यूचं कारण त्याच्या म्हणण्यानुसार ती त्याची पत्नी होती आणि त्याच्यासोबत राहत होती. त्यानंतर त्यांचे आपसामध्ये वाद होत होते. सध्या ते मागील 1 वर्षापासून एकत्र राहत नव्हते आणि पुढील नक्की मृत्यूचं काय कारण आहे हे तपासामध्ये निष्पन्न होईल. तपासाचा भाग आहे. अजून सध्या सदरचा गुन्हा तपासात येणार आहे.